वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकायचं काही विशेष घडामोडींवर. आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तकदीर काळन यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन खोनी पलावा फेज 2 डाऊनटाऊन सेंट्रम क्लब हाऊस येथे आयोजित करण्यात आले होते. यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर मध्ये ईसीजी बीपी SPO2 आदी वैद्यकीय तपासणी तसेच सर्दी ताप खोकला जुलाब अंगदुखी उलटी आदीवर मोफत औषध उपचार तसेच मोफत औषधे तसेच स्त्री रोग तज्ज्ञ अस्थी रोग तज्ज्ञ पोटाचे विकार डोळे तपासणी आदीवर वैद्यकीय सल्ला देण्यात आला. आयोजित शिबिरामध्ये खोनी पलावा मधील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी समाजसेवक मंगेश वसंत जाधव महेश ठोंबरे मुकुंद ठोंबरे रोहित पाटील दिनेश साळवी आसिफ मनसूर ललित मधनारी प्रीती फाळके आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी गजानन पाटील प्रभाकर बाबा जाधव तकदीर काळन रोहित भोईर योगेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज. आमदार श्री राजूदादा पाटील म्हणजे महाराष्ट्रातील एकदम सुप्रसिद्ध असे आमदार आहेत आणि आजचा हा त्यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने जवळजवळ संपूर्ण डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये सर्वच ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे आणि आज आम्हाला आनंद झाला की या पलावा सिटीमध्ये जी आमची मनसेची टीम आहे त्यांनी हा आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. विनोददादा पाटील ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि तसेच नहर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने या कॅम्पचे आयोजन केलेलं आहे. या कॅम्पमध्ये पलावा सिटीमधील मोठ्या प्रमाणात लोकांनी या पलावाचा याचा शिबिराचा लाभ घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी खरं तर ही आमची सर्व टीम आहे. या टीमने खूप मेहनत केलेली आहे. त्यामध्ये आमचे ललित भाऊ असतील अभिजित भावे असतील आसिफ मनसूर असतील रोहित पाटील असतील सर्वांचीच मी नावं घेत नाही. इथले स्थानिक सदस्य असतील महेश ठोंबरे असतील मुकुंद ठोंबरे असतील या सर्वांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत केली आणि त्यांच्या सर्वांचं आम्ही मनसे परिवाराच्या वतीने राजूदादांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण खूप चांगला असा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ घेता आला. या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आमची मनसे टीमचं देखील मी खूप आभार व्यक्त करते. तालुका अध्यक्ष गजानन पाटील आणि जिल्हा उपसचिव अनंता म्हात्रे विभाग प्रमुख रोहित भोईर सर्व आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे आणि खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलं. सर्व या टीमचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. माहीत होते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 26 सप्टेंबर आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. या दिवशी सन्माननीय लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील जे एक मंचचे एकमेव आमदार आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्हाला इथे हा मोफत बोलतात ना मोफत आरोग्य शिबिर करण्याचा लाभ मिळाला त्यासाठी आम्ही खरंच खूप आभारी आहोत त्यांचे. आणि सगळ्यात प्रथम सांगायचं एवढंच आहे की अशी जी शिबिर आहेत ते दरवेळेला आम्ही इथे राबवू. आज दादाच्या वाढदिवसानिमित्त हा जो आरोग्य शिबिर ठेवला आम्ही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पलावाकडून आणि खूप चांगल्या लोकांनी इथे येऊन आपापले जे काय ज्या तपासण्या होत्या त्या इथे येऊन त्यांनी काळजीपूर्वक आपापल्या हे दिलेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादाच्या मार्गदर्शनाखाली आणि विनोददादा मार्गदर्शनाखाली इथे जे काही तसेच तकदीर कालन म्हणून आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे जे काही कार्यक्रम होतात आहे हे पारंपरिकरित्या आम्ही इथे पार पाडू एवढंच सांगून सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनमध्ये दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.